ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महाविकास आघाडीने डॉक्टर सुजित मिंचेकर यांना हातकलंगलेतून उमेदवारी द्यावी, रामदास मदाळे यांचे मत. माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर हे शिवसेनेचे निष्ठावंत आहेत. मग त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे त्यांना हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करावे, ते नक्की निवडून येतील असं मत पश्चिम महाराष्ट्र भीम शक्ती संघटनेचे अध्यक्ष रामदास बापू मधाळे यांनी व्यक्त केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ह्याच्या पूर्वी जे काही लोकसभेला जे काही लोक निवडून आले, जे उमेदवार निवडून आले, त्यांनी काहीही कोणतंही काम इकडं म्हणजे विकासाच्या दृष्टीकोनातून काम केलेलं नाही. त्यामुळं आता सध्यास्थितीला आमची नवीन उमेदवाराची मागणी आहे. आता परवाच आमची मीटिंग झाली कोल्हापूरला, त्याला सॉरी मुंबईला आमची मीटिंग झाली. आमचे माजी मंत्री विद्यमान खासदार माननीय चंद्रकांतजी हंडुरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि तिथे आम्हाला आदेशही झाला की कुणाला मदत करायची आणि कुणाला नाही. त्या दृष्टिकोनातून आम्हाला आता जे नवीन उमेदवार पाहिजे, त्यासाठी आम्ही आमच्यातर्फे आणि आम्ही भीमशक्तीच्या माध्यमातून आम्हाला हातकलंगले वडगाव मतदारसंघातून विजयी झालेले मिंचेकर साहेबांना उमेदवारी द्यावी, डॉक्टर मिंचेकर साहेबांना, अशी आमची मागणी आहे. आणि त्यांना जर उमेदवारी जर मिळाली तर आम्ही त्यांना बहुमतानं निवडून आणू याची आम्हाला काही खात्री आहे, असं आमचं मत आहे. त्यांना उमेदवारी द्यावी असं आमची विनंती आहे त्यांना. आणि त्यांना जर मिळाली तर आम्ही त्यांच्यासाठी आम्ही खूप राबू आणि त्यांना विजयी करू एवढं आम्हाला सांगायचं.